नमस्कार, मी लस घेतलेली, मी 2:30 वाजता लस घेतली दुपारी, आणि आता संध्याकाळचे 10:30 वाजायलेत. पण मला काही त्रास झालेला नाही, मला त्रास जाणवला पण नाही काहीच. थोडासा हात किंचितसा थोडासा जडसर वाटतोय, पण असं त्रास म्हणून असं काही नाही. तर जे कोणी माझ्यासारखे असतील, जे लस घेण्यासाठी घाबरत असतील, तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवते. कारण की मला या अगोदर खूप भीती वाटत होती लस घ्यायच्या अगोदर, पण आता काही नाही, एकदम नॉर्मल आहे. आणि मला कमेंट पण आल्या होत्या की ताई, तुम्ही लस घेतल्यानंतर तुम्हाला काही त्रास जाणवतो का, हे आमच्यासोबत शेअर करा. तर त्यामुळे हा व्हिडिओ. तर घाबरू नका, ज्यांनी कोणी लस घेतली नसेल तर नक्की लस घ्या. आणि मला जरी उद्या काही त्रास जाणवला तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यांना शुभरात्री, भेटूया सकाळी. नमस्कार, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल, कोरोना लस घेतलेली आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल. जर नसेल पाहिला तर व्हिडिओ पाहून घ्या. आणि मला कमेंट आल्या होत्या, ताई तुम्हाला काही त्रास होतो का, ते आमच्यासोबत शेअर करा. माझ्या काही मैत्रिणी आहेत किंवा असे काही भाऊ आहेत, त्यांनी लस घेतली नाही, त्यांच्यासाठी खास व्हिडिओ. तर रात्री मला मी तुमच्यासोबत थोडंसं शेअर केलेले. मला काल रात्रीपर्यंत काहीच त्रास झालेला नव्हता, आणि आज सकाळी उठल्यानंतर असा ताप आला होता, आणि थोडंसं डोकं दुखलं. आणि ज्या हाताला लस घेतलेली आहे, डावा हात, तो थोडासा सुजलेला आहे. आपण लहान मुलांना जसं लस देऊन आणतो, डोस देऊन आणतो, त्यांना जसं होतं, त्यांना जसं त्रास होतो, तसाच हा त्रास आहे. लहान मुलं सहन करतात, तर आपण मोठे आहोत. ज्यांनी कोणी माझ्या बहीण भावांनी लस घेतलेली नसेल, त्यांनीही लस घ्या. आणि काही त्रास होत नाही. मला पण अगोदर भीती वाटत होती, पण आता माझी पूर्ण भीती निघून गेलेली आहे. थोडंसं ताप आणि थोडंसं हात दुखला, पण टॅबलेट घेतली की राहिलेला आहे, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. तर ज्यांनी कोणी लस घेतलेली नसेल त्यांनी लस घ्या. मी तुमच्यासोबत हे शेअर केलेले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.